दहा गावं दुसरी तवा एक गाव भोसरी, असं ज्या भोसरीबद्दल म्हटलं जातं तिथं सध्या राजकीय घडामोडींना वेग आलाय. राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित घवाने यांच्यासह 16 नगरसेवकांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू केल्यात. त्याचबरोबर माजी आमदार विलास लांडे हेही लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत अस्वस्थता निर्माण झालेली आहे. अजितदादांनी संबंधितांना सबुरीचा सल्ला दिला खरा, पण शरद पवारांना भेटल्यानंतर तो तरी हातात घ्यायचीच हे या मंडळींचं ठरलंय. विधानसभेत हा मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटणार की ठाकरेंच्या सेनेला यावर सुद्धा बरीच गणितं अवलंबून आहेत. पण अजित घवाने यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचं दिसतंय. शरद पवारांनी एकाच वेळी अजितदादा आणि महेशदादा यांच्या विरोधात डाव टाकलाय. लंके पॅटर्न राबवून महेशदादांना कोंडीत पकडण्याची रणनीती पवार यांनी आखलेली दिसते. त्या पार्श्वभूमीवर पवारांचा नेमका डाव काय आहे आणि विधानसभेवर त्याचा काय परिणाम होईल याचा घेतलेला बोलबिंदासनी आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पिंपरी चिंचवडवर सुरुवातीच्या काळात काँग्रेसच्या रामकृष्ण मोरे यांचं वर्चस्व होतं. अजितदादांनी पिंपरीत लक्ष घालून मोरेंचं वर्चस्व मोडून काढलं. अल्पावधीतच दादांनी पिंपरीवर कमान मिळवली, मात्र महेश लांडगे व लक्ष्मण जगताप या दादांच्या शिलेदारांनी भाजपची वाट धरल्यावर अजितदादांचा प्रभाव काहीसा कमी झाला. मध्यंतरी राष्ट्रवादीतही फूट पडली, तरीही दादांना मानणारी नेते मंडळी मोठ्या संख्येनं त्यांच्याकडेच राहिली. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानं सगळी गणितं बदलली. घड्याळापेक्षा तुतारे हातात घेणं अधिक नेत्यांना सोयीचं वाटू लागलंय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादा गटाचे शहराध्यक्ष अजित घवाने यांच्यासह भोसरीतील 16 नगरसेवक शरद पवारांच्याकडे येण्याच्या तयारीत आहेत. नुकतीच या सर्वांनी शरद पवारांची भेट घेतली, त्यामुळे पुढच्या काही दिवसात ही मंडळी राष्ट्रवादी शरद पवार गटात येणार असल्याचं बोललं जात आहे. यात घवाने यांच्यासह माजी नगरसेवक विक्रांत लांडे, संजय वावळे, समीर मासुळकर, राहुल भोसले, प्रदीप तापकीर, पंकज भालेकर, गणेश भोंडवे यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. घवाने हे पिंपरी चिंचवडमधील पॉवरफुल म्हणून परिचित आहेत. ते 4 टर्म नगरसेवक राहिलेत. स्थायी समिती अध्यक्ष म्हणून त्यांनी शहरात उल्लेखनीय काम केले. भोसरीतील उड्डाणपूल असेल, अंकुशराव लांडगे नाट्यगृह, सायन्स पार्क, JRD टाटा उड्डाणपूल, संतशिल्प यासारखे कितीतरी प्रकल्प घवाने यांच्या पुढाकारातून व दूरदृष्टीतून मार्गी लागलेत. दांडगा जनसंपर्क, लोकांशी थेट संवाद ही त्यांची बलस्थानं आहेत. त्यामुळे महेश लांडगेंना अजित भाऊच आव्हान देऊ शकतात हे शरद पवारांनी ताडले. त्यादृष्टीनं शरद पवार यांनी डाव टाकायला सुरुवात केली. नगर दक्षिणमधला पवारांचा लंके पॅटर्न भन्नाट यशस्वी ठरला. विखेंच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीच मावळणार नाही असं म्हटलं जायचं, पण लंकेंसारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सोबत घेऊन पवारांनी विखेंना दणका दिला. आयन निवडणुकीच्या तोंडावर दादा गटातून लंकेंनी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर काय झालं हे उभ्या महाराष्ट्र जाणतो. हाच सेम पॅटर्न भोसरीत होऊ घातलाय. महेश दादांना कुणीच प्रतिस्पर्धीच नाही असं सातत्यानं सगळीकडं म्हटलं जायचं. दादा आणि मोठं मताधिक्य हे अलीकडचं समीकरण बनलंय. पण लोकसभेत भोसरीतून युतीचं मताधिक्य बरंच घटलेलं पाहायला मिळालं. त्या मतदारसंघात अँटी इन्कमन्सी फॅक्टरसुद्धा कामी येण्याची शक्यता आहे. अजित घवानेसारख्या हुकमाच्या अक्क्याला संधी दिली तर महेश दादांपुढं आव्हान निर्माण होऊ शकतं याची पवार यांना खात्री आहे. त्याच दृष्टीने त्यांनी फासे टाकलेत. पुढच्या टप्प्यात घवाने हे मेळावा घेऊन काही नगरसेवकांसह पक्षात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. हे पाहता भोसरीतील घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. भोसरी मतदारसंघावर ठाकरे सेनेचाही दावा आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणालाही तिकीट द्या, पण मशाल चिन्हावर म्हणजेच शिवसेनेचाच उमेदवार पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. पक्षाकडून सुलभा उभाळे यांचं नाव चर्चेला आहे, परंतु शरद पवार हे भोसरीसाठी आग्रही असल्याचं समजत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीत हा मतदारसंघ कुणाला सुटणार यावर देखील बरंच काही अवलंबून राहील. लोकसभेत सांगलीसारखा एखादा अपवाद वगळता महाविकास आघाडीमध्ये समजुतीनं जागा वाटप झालं होतं. विधानसभेतही हे सामंजस्य तिन्ही पक्षांना दाखवावं लागणार आहे. भोसरीत गावकी भावकीचं राजकारण मोठं आहे. या सगळ्यांना पूर्ण उरायचं तर काय करायला हवं याची जाणीव मोठ्या पवारांनी इतकी कुणालाच नाही.
पवारांनी मनावर घेतलं तर काय होतं हे नगर दक्षिणमध्ये पाहायला मिळालं. आता भोसरीत त्याची पुनरावृत्ती होणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला आपण लाईक कमेंट करून सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.